श्रोते हो नमस्कार सप्ताह विशेषमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो अठरा मे हा जागतिक वस्तू संग्रहालय दिन म्हणून जगभर साजरा होतो जुन्या परंपरांचा वारसा आजच्या संदर्भात पुन्हा समाजापुढे यावा आणि त्यातून समाज म्हणून असणारी वीण अधिक समृद्ध समंजस व्हावी हाच संग्रहालयांचा हेतू पुणे शहराला लाभलेला वारसा समृद्ध असाय हा वारसा वस्तूंच्या रूपानं आपल्यापर्यंत आणण्याचा ध्यास घेतलेल्या काही व्यक्तींनी शासनाच्या सहाय्याने काही संस्थांच्या सहाय्याने किंवा उद्योजकांच्या सहाय्याने ही वस्तू संग्रहालय जपली आहेत आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दिनकर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी यांचा वैयक्तिक संग्रह आज राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये जतन केला गेला आहे या संग्रहालयाचे संचालक सुदनवा रानडे सुदनवा नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात बाबासाहेबांच्या खासगी वस्तू जतन केलेल्या आहेत सिम्बॉसिस या संस्थेनं या संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनीताई मुजुमदार नमस्कार तुमचंही स्वागत आहे नमस्कार आणि पहिला प्रश्न सुदनवा तुम्हाला विचाराव असं वाटतो की दिनकर केळकरांनी हा संग्रह एकोणीशे पंचाहत्तर साली कुठल्याही अटीविना आपला हा संग्रह वैयक्तिक संग्रह देणगी स्वरूपात महाराष्ट्र सरकारला सुपूर्त केला याचं मोल खरंच फार मोठं आहे काय विचार असावा त्यांचा यामागे स्वत दिनकर गंगाधर केळकर हे कवी होते कवी अज्ञातवासी म्हणून त्यांची ओळख होती बरोबर आणि ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा प्रकारचे वस्तू आपल्याकडे का असू नयेत म्हणून त्यांनी एकोणीसशे वीसच्या सुमारास संग्रहालयासाठी पहिली वस्तू जमवली ते एक लघुचित्र होतं आणि जेव्हा त्यांनी वस्तू जमवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनाही असं वाटलं नाही की त्यांच्या संग्रहाचं रूपांतर हे वस्तू संग्रहालयामध्ये होईल आणि बघता बघता मनूच्या माशाप्रमाणे त्यांचा हा वैयक्तिक संग्रह वाढू लागला एकोणीसशे एकसष्टच्या सुमारास महाराष्ट्र शासनाकडून त्यांना अर्थसहाय्य काही प्रमाणात मिळू लागलं आणि महाराष्ट्राचे वाल्मिकी आपण ज्यांना म्हणतो ग दी माडगोळकर हे त्या काळी विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी वसंतराव नाईक तत्कालीन मुख्यमंत्री यांना आग्रह केला की वसंतरावांना ते म्हणाले की तुम्ही कागदावर लिहिलेली कविता ही नक्कीच वाचली असेल पण एका कवीनी प्रत्यक्षात उभं केलेलं काव्य हे कधी तुम्ही पाहिलेत का चला म्हणे माझ्याबरोबर तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो तर वसंतराव म्हणजे ठीक आहे मी दहा मिनिटं घेईन पण प्रत्यक्ष जेव्हा ते संग्रहालयामध्ये आले तेव्हा ते स्थिमित होऊन गेले आणि केळकरांना त्यांनी आवाहन केलं विनंती केली की तुमच्या पश्चात या संग्रहालयाचा विकास विस्तार आणि व्यवस्थापन कसं होणार तर तुम्ही हे तुमचा वस्तूसंग्रह महाराष्ट्र शासनास का देत नाही केळकर म्हणाले वसंतराव तुम्ही म्हणताय ना दिला अच्छा आणि अशा प्रकारे बारा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी एका बाजूला संग्राहक म्हणजे एक सामान्य परिस्थितीमधून आलेली व्यक्ती दिनकर गंगाधर केळकर आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये एक करारनामा झाला आणि वस्तूंची मालकी केळकरांनी ही महाराष्ट्र शासनास देणगी स्वरूपात हस्तांतरित केली पण सर्वसामान्यांनी ते बघावं हाही हेतू त्याच्या मागे असणारच अर्थातच म्हणजे याच्या hmm. मागचा हेतू विशाल होता hmm. पण हे संग्रह किंवा हा संग्रहालय हा त्यांना hmm. पुत्रवत होता पुत्रासारखं hmm. मुलासारखं त्याच्यावर त्यांचं प्रेम होतं hmm. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा जो दहा वर्षाचा असताना गेला hmm. त्याच्या स्मरणार्थ hmm. या संग्रहाचं सुरुवातीला नाव राजा संग्रह असं होतं मग इट बिकेम राजा केलकर हिस्टॉरिकल कलेक्शन आणि आताच आपण जे देखणं असं राजा दिनकर केळकर संग्रहालय पाहतोय त्याच्या मागे संस्थापक केळकरांचे अथक परिश्रम आणि असीम असा त्याग आहे बरोबर आणि एका शब्दाखातर तो संग्रह सोपूर्त करणं शासनाकडेही पण फार मोठी गोष्ट आहे असं वाटतं संजीवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिगत वस्तूंचा संग्रह तुमच्या संस्थेमध्ये आहे सिम्बॉसिस संस्थेमध्ये आहे तर असा व्यक्तिगत वस्तूंचा संग्रह एखादा असावा यामागे संस्थेची भूमिका तुमची काय होती संस्थेची भूमिका म्हणण्यापेक्षा माई साहेबांची भूमिका विचारात घ्यावी लागेल कारण जेव्हा सव्वीस आरिपूर रोडला बाबासाहेबांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला निधन झालं त्यावेळी तिथं जे सामान होतं तर त्याचं एखादं संग्रहालय करावं असं त्यांच्या मनात आलं हे संग्रहालय इथं दिल्लीत उभं करू शकता का खूप प्रयत्न केला पण त्यांना काही जागा वगैरे मिळाली नाही मग त्यानंतर मग त्यांना वाटलं की आपण महाराष्ट्रात तरी करावं मध्यंतरीच्या काळात काय झालं की एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली सिम्बॉयसिसने आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट इन लॉ ही एक संस्था सुरू केली होती अर्थात ही बातमी मग वर्तमानपत्रात वगैरे आल्यानंतर माईंच्या वाचनात आली अच्छा माईंना वाटलं की काहीतरी या संस्थेला बाबासाहेबांच्या बद्दल ज्यार्थी त्यांनी या संस्थेचं नाव दिले mm -hmm. तर ना काहीतरी त्याच्याबद्दल आदर असणार आहे mm -hmm. म्हणून माईनी काय केलं की त्या ठाण्याला आल्या होत्या mm -hmm. त्या काळी ठाण्याला डॉक्टर मुजुमदारांचे मोठे बंधू हे न्यायाधीश म्हणून होते तिथे mm -hmm. आणि त्यांच्या हाताखाली एक ठाकूर म्हणून एक वकील ते काम करत असायचे ते ठाकूर या माईसाहेबांचे नातेवाईक होते मग माईंनी त्या ठाकूरांना सांगितलं कि मुजुमदारांना तुम्हाला बोलवता येईल का असं असं त्यांचं ते मी परवाच इन्स्टिट्यूटचं ऐकलंय तर मला त्यांच्याशी भेट घालून द्याल मग आमच्या यांच्या मधून यांना फोन केला आणि मग डॉक्टर मुजुमदार त्यांना भेटायला ठाण्याला गेले मग माईने सगळं कल्पना दिली की अशा अशा या वस्तू एका फ्लॅटमध्ये आहेत तो फ्लॅट पण मला रिकामा आहे दिल्लीचा तर ह्या वस्तू मी कुठे ठेवायच्या असा माझ्याकडं प्रश्न आहे तर तुम्ही असं काही संग्रहालय उभं करू शकता का आणि मग डॉक्टर मुजुमदारांना ते इतकं म्हणजे आवडलं की त्यांनी लगेच होकारच देऊन टाकला mm -hmm. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पुढे काही त्रास आपल्याला होईल का किंवा ते कसं उभं करायचं ह्याची mm -hmm. काहीही काळजी न घे करता mm -hmm. त्यांनी होकार देऊन टाकला mm -hmm. आणि मग त्याप्रमाणे महिनी मते साधारण ब्याऐंशी साली mm -hmm. ते ट्रकनी सगळं सामान दिल्लीहून आमच्या इथं पुण्याला आलं बरं संस्थेच्या ताब्यात आणि त्याच्या उभारणी तुम्ही ते काम त्याच्या उभारणीपासून मी ते काम करते याचं कारण असं की मग मा माई त्यानंतर त्याच्यात बऱ्याच इन्व्हॉल्व्ह असायच्या मग आम्हाला दोन एकर जागा मिळाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आणि मग ते गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्ही आता पाच टक्के बांधकाम करा मग पाच टक्के दोन एकराचे बांधकाम म्हणजे खूपच कमी होतं तरी मग आम्ही ठरवलं की फक्त संग्रहालय उभं करायचं त्याप्रमाणे आम्ही मग ते आंबेडकर हे वस्तूंचं संग्रहालय उभं केलं त्या सगळ्या वस्तू नीट तिथे सगळ्या ठेवल्या आणि हे बरेच काळ म्हणजे असंच फक्त संग्रहालय होतं त्या दोन्ही करावरती पण ह्या काही काळामध्ये माई स्वतः इथं यायच्या प्रत्येक चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर या दोन वेळा ते येत असत आणि राहत असत इथं बरं आता ह्या संग्रहालयात ज्या वेळेला पायाभरणी झाली नव्वद साली चौदा एप्रिल नव्वदला साठ लाख रुपये खर्च करून सिम्बॉसिसनी ती वास्तू उभी केली बरोबर आणि वैयक्तिक संग्रह सगळा आणि वस्तू त्या सगळ्या वापरलेल्या सगळ्या वस्तू फार महत्वाचा ठेवा आमच्याकडे आता अगदी अगदी एका व्यक्तीच्या ध्यासातून उभं राहिलेलं केळकर संग्रहालय हा संग्रह रावानी उभा तरी कसा केला होता म्हणजे काय कष्ट त्यांना पडले असतील किती प्रवास त्यांनी केला असेल आणि स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून या वस्तू विकत घेणं त्या पुन्हा पुण्यामध्ये आणणं हे सगळं कसं केलं होतं त्यांनी तो एक काळ असा होता बघायला गेले तर भारताला ब्रिटिशांनी म्युझियमची संकल्पना खरं दिली म्हणजे जे काही लेफ्ट ओव्हर्स आपण म्हणतो म्हणजे सुरुवातीच्या काळातली जर तुम्ही म्युझियम्स पाहिली तर ती सगळी कोस्टल एरियावर आहेत म्हणजे त्या गोडाउन्स एक प्रकारे वेअर हाऊसेस रुपांतर त्यांनी संग्रहालयामध्ये केलं भारतीय जनतेशी एक कनेक्ट एस्टॅब्लिश व्हावा अशी कदाचित त्यांची भूमिका असावी आणि त्यामुळे त्याचं रूपांतर त्यांनी वस्तू संग्रहालयात केलं आणि केळकर यांना त्या ध्यासाने पछाडलं होतं ते प्रसंगी त्यावेळी फर्स्ट क्लास सेकंड क्लास आणि थर्ड क्लास पण असायचं तर अनेकदा त्यांनी थर्ड क्लासनी पण प्रवास केला आहे प्रचंड पायपीट केली आहे आणि गावोगावी देशभर फिरून एक 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 वस्तू मला नेहमी असं वाटतं की संग्रहालयातल्या प्रत्येक वस्तूमध्ये केळकरांचा जणू काही प्राणच आहे आणि अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन मग त्या काळचे सावकार असतील सरदार असतील किंवा जुना बाजार किंवा ज्याला पूर्वी चोर बाजार म्हणायचे अशा त्यांच्याकडे एक शोधक अशी संग्राहकाची नजर होती hmm. आणि त्या नजरेतनं त्यांनी बरोबर ह हवी ती वस्तू hmm. कशी मिळवायची म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की तुमच्याकडे बाबा एक अडकितता आहे तर ते तुमच्याकडे दहा वेळा येणार hmm. आणि त्यावेळी वस्तू संग्रहालय ही कल्पनाच भारतीयांना माहिती नव्हती hmm. आणि माझ्या मते डॉक्टर दिनकर केळकर हे स्वतः ही इज द पायोनियर ऑफ इंडियन म्युझियम्स इन दॅट सेन्स त्यामुळे संग्रहालयांचा भारतातल्या एका भारतीयाने घातलेला जो पाया आहे त्याचं बरंचसं श्रेय दिनकर गंगाधर केळकरांना जातं आणि तुम्हाला खरं हसू येईल की त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत लोक त्यांना वेडा केळकर म्हणायचे घरात काहीतरी जमवून ठेवतो कबाडखाना केलाय केला केलाय त्यांच्या वयाच्या नंतर लोकांना कळलं की ही व्यक्ती किती मोठं कार्य करून गेली आहे आणि मग कारण कुठल्याही संस्थेला राजाश्रय आणि लोकाश्रय हा आवश्यकच असतो मग कालांतराने त्यांना पुणे विद्यापीठाने डिलीट दिली डॉक्टर ऑफ लेटर्स मग भारत सरकारने पद्मश्रीनी गौरवलं पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार मिळाला फाय फाउंडेशनचा mm -hmm. पुरस्कार मिळाला जर्मनीचा एक्सलन्स पुरस्कार मिळाला असे त्रिदल संस्थेने त्यांना पुण्यभूषण दिलं mm -hmm. आणि अनफॉर्च्युनेटली पुण्यभूषण ते स्वतः स्वीकारू शकले नाहीत mm -hmm. कारण त्यावेळी त्यांचं वय पंच्याण्णव होतं पण एक व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देऊन काय काम आणि काय कार्य उभं करतं mm -hmm. कदाचित राजा दिनकर केळकर संग्रहालय हे त्याचं अप्रतिम उदाहरण असावं वाटतं आणि ज्या काळी कष्ट करून हे सगळं उभं केलं तेव्हा त्याचं महत्व फारसं लोकांना समजलं नाही दुर्दैवानी या वृत्तीमुळे भारतातल्या अशा अनेक गोष्टी नामशेष ही झाल्या असतील की बरोबर ज्या खर तर संग्रही असणं गरजेचं होतं पण आता नवीन पिढीला संग्रहकाची जर भूमिका त्यांना निभवायची असेल तर कसं करता आपण संग्रहाच्या नजरेबद्दल बोललो की ती नजर असली पाहिजे तर हे नवीन पिढीमध्ये जर आपल्याला याची बीज रोवायची असतील तर काय करायला हवं आईवडिलांनी काय करायला हवं शाळांनी संस्थांनी काय करायला हवं मला वाटते की शाळेमध्येच या विद्यार्थ्यांना हे सांगितलं पाहिजे की संग्रहालय म्हणजे हे केवळ वस्तू जमवलेलं काहीतरी एक ठिकाण नाहीये तर त्याच्यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील आता उदाहरणार्थ म्युझियमला जर शाळांच्या येतात नंतर जिल्हा परिषद शाळांच्या येतात पुणे दर्शनची गाडी येते दर्शन नंतर आमचे सिंबायोसिसचे सुद्धा जे विद्यार्थी पहिल्या वर्षाला प्रवेश घेतात त्यांचा इंडक्शन प्रोग्राम मध्येच त्यांना आमच्या इथं त्यांना दाखवायला घेऊन येतात त्यावेळेला आंबेडकरांच्या बद्दलची डिटेल माहिती ही कुणाला नसते त्यावेळेला ते आमच्या इथं आल्यानंतर आम्ही आधी पहिल्यांदा आंबेडकरांची फिल्म दाखवतो त्यांना म्हणजे आधी पर्सनॅलिटी आंबेडकर ऍज अ युगपुरुष कसे होते हे बघितल्यानंतर मग त्यांना संग्रहालयात नेतो कारण थोडं बेसिक नॉलेज पण त्यांना देणं आवश्यक असतं आणि मग त्यांना ते फिरून दाखवतो त्यावेळेला मग त्यांना कळतं की आंबेडकर कसे होते आंबेडकर परदेशात कसे होते राहणीमान कसं होतं त्यांच्याबद्दलचे अनेक पैलू त्यावेळेला त्यांना कळतात ज्यावेळेला ते संग्रहालयात येतात त्यावेळी कारण शेवटी असं ना त्या वस्तू बघितल्यानंतरही त्या माणसाची पर्सनॅलिटी अधिक उलगडत जाते त्यामुळे ते बघणं फार महत्वाचं काय की कल्चर आणि हिस्ट्री या दोन गोष्टी समजण्यासाठी म्युझियम हे अतिशय चांगलं माध्यम आहे असं मला वाटतं आणि तिथे विशेषतः शाळेतल्या मुलांना आणणं जास्त जरुरीच आहे बरोबर सुधनभा तुम्ही काय सांगाल की वस्तू संग्रहा संग्रहालयाचं महत्व तुम्ही कसं विषय संजीवनी ते जसं म्हणाल्या की लहान वयातच जर तुम्ही अभ्यासक्रमात किंवा थेट काही कोर्सेसद्वारे संग्रहालय म्हणजे काय संग्रह म्हणजे काय वस्तूंचा ऐतिहासिक मूल्य काय ह्या गोष्टी जर त्यांच्यामध्ये रुजवल्या आणि त्यांच्यामध्ये त्यातून संग्राहकाची वृत्ती किंवा प्रवृत्ती ही निर्माण होऊ शकते ह्या क्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण वाटू शकतं पण आधी बीज एकले जसं आपण म्हणतो त्या दृष्टीने संग्रहालयांचं महत्त्व काय देशाच्या आणि परदेशांच्या दृष्टिकोनातनं विविध ठिकाणी संग्रहालय का उभारली गेली म्हणजे याच्यामुळे काहीतरी एक आपल्या राष्ट्राला रा, किंवा आपल्या देशाला किंवा आपल्या लोकांना समृद्ध करण्यात मागचा हेतू हा या संग्रहालयांद्वारे जपला जातो आणि आता बदलत्या काळानुसार शासकीय पातळीवर देखील संग्रहालयांचं महत्व हे जास्त प्रमाणात ला जाणवू लागलं ला। आहे फक्त ती एकंदर शासन स्तरावर जी संग्रहालयांना मदत आवश्यक आहे ती देखील देण्याच्या दृष्टीने शासन धोरण पातळीवर काहीतरी करेल आणि संग्राहक भविष्यात घडण्याच्या दृष्टीने देखील या पातळीवर पुढाकार घेतला जाईल अशी मला आशा आहे संजीवन ते माईसाहेब आंबेडकरांचाही आत्ता उल्लेख केला तो संग्रह हो सगळा त्यांनी हो, हो, तुम हो तुमच्या संस्थेपर्यंत त्यामुळे आला काय काय वस्तू बाबासाहेबांच्या या संग्रहालया बाबासाहेबांच्या दोनशे नव्वद वस्तू आणि चारशे नव्वद पुस्तकं आमच्याकडे आहेत बापरे आणि चौऱ्याहत्तर त्यांचे मॅन्युस्क्रिप्ट आहेत शेवटचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं बुद्ध आणि धम्म त्या पुस्तकाच्या म्हणजे हॅन्ड रायटिंग मॅन्युस्क्रिप्ट मैं, त्या आमच्याकडे आहेत आता ह्या प्रत्येक वस्तूमध्ये महत्वाच्या म्हणजे ज्या बेडवर त्याने शेवटचा श्वास घेतला तो बेड म्हणजे त्या सगळं क्वेल्ट गाद्या वगैरे पांघरुण तशीच्या तशी आहेत त्याच्यानंतर ज्या बुद्ध मूर्तीसमोर नतमस्तक होत दररोज त्यांच्या नित्यपूजेतली ती त्यांची उघड्या डोळ्याची आहे बाकीच्या बुद्ध मूर्ती ह्या बंद डोळ्याच्या म्हणजे डोळे झाकलेले असतात पण बाबासाहेबांना ती डोळे मिटलेली बुद्धाची मूर्ती आवडत नव्हती तर त्यामुळे ते ती मूर्ती आमच्याकडे नंतर माईसाहेबांना नव्वद साली म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर नव्वद साली भारतरत्न आणि हे मिळालं सायटेशन आणि माईने ते लगेच आणून आम्हाला दिलं तो किती आहे की त्यांनी त्यांच्या घरातल्या वस्तू पण दिल्या पण माईने लगेच ताबडतोब ते भारतरत्न त्याचं ते अवॉर्डचं सायटेशन हे सगळं सिम्बाईच्या ताब्यात दिलं त्यांना काय वाटायचं की माझा संसारच मी इथे ठेवलेला आहे आणि जे जे काय माझं आहे ते त्यांचा आमच्या दोघांवर इतका विश्वास बसलेला होता संस्थेवर की त्याचं नीट राखणी राखण केली जाईल असं त्यांना म्हणजे अगदीच खात्री पटली होती आणि पुढच्या पिढीला पण त्या स्वतः येऊन राहत होत्या इथे प्रत्येक वेळी म्हणजे दोन हजार एक पर्यंत त्या दोन हजार ला वारल्या mm -hmm. दोन हजार एक पर्यंत त्या आमच्याकडे दरवर्षी दोन्ही कार्यक्रम चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरला इथं yeah त्या mm -hmm. त्यामुळे त्या आठवड्याभर राहायच्या माहिती होतं की आम्ही कसं हे करतोय आणि mm -hmm. काय संग्रहालय म्हणजे काय आहे की विशेषतः जुन्या वस्तू असतात आपल्याकडे त्या टिकवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आमचं संग्रहालयाचं ते हे पण कबूल करतील की आम्हाला त्यामुळे ते कॉन्झर्वेशन लॅब त्यांच्याकडे आमच्याकडे पण आहे ह्या सगळ्या वस्तूंना कॉन्जरवेशन ट्रीटमेंट द्यावी लागते त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात कॉन्जरवेटर असतात म्हणजे त्या कागदांच्या वेगळ्या कपड्यांच्या वेगळ्या असतात त्याच्यात पुन्हा आणखी बायफर किशन तर संग्रहालयाचा मुख्य म्हणजे आमचा जो काही दृष्टिकोन असतो की ह्या जुन्या वस्तू पुन्हा पर्यंत टिकल्या गेल्या पाहिजेत आणि याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची पद्धत म्हणजे त्याचं मटेरियल आहे त्याप्रमाणे त्याची पद्धत आहे कॉन्झर्वेशन लॅब लॅब आमच्याकडे पण आहे केळकर म्युझियम त्यांच्याकडे पण आहे कारण काय प्रत्येक वेळी आम्हाला बाहेर जाऊन देता येत नाही ना त्यामुळे आमचेच काही लोक आम्ही ट्रेंड केले आणि ते त्या वस्तूंची निगराणी करतात सुधा ना कॉन्झर्वेशन लॅब बद्दल ऐकायला तुमच्याकडनं आवडेल म्हणजे आता आधुनिक युगात त्याला कॉन्झर्वेशन स्टुडिओ पण म्हणतात म्हणजे त्याचे तीन टप्पे आहेत प्रिझर्वेशन कॉन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन म्हणजे काही वस्तूंना शक्यतो असं मान मानलं जातं की कुठल्याही प्रकारची केमिकल्स शक्यतो वापरू नयेत कारण कॉन्झर्वेशन इज इरिव्हर्सिबल ट्रीटमेंट जर तुमच्या करणं शक्य नाही पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो स्वच्छता आणि टापटीप आणि साफसफाई धुळीपासून संरक्षण आणि एक छोटीशी प्रयोगशाळा आमच्या दोन्ही संस्थांमध्ये आहे आणि आमच्या दोन्ही संस्थांमध्ये किंवा पुण्यातली जी काही संग्रहालयं आहेत hmm. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये अतिशय परस्पर सामंजस्य आणि सलोख्याचे संबंध आहेत right. आणि त्याच्यासाठी जो इनिशिएटिव्ह घेतला तो खरं संजीवनी त्यांनी घेतला म्हणजे मी त्यांना आमच्या नेत्या म्हणतो पण एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही जी काही कल्पना आहे hmm. कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत लागली काही प्रॉब्लेम्स आले hmm. तर आम्ही एकमेकांना धरून असतो अच्छा त्यामुळे ह्या वस्तू टिकवणं त्यांचं जतन करणं त्यांचं आयुर्मान वाढवणं hmm. हे वाटतं तितकं सोपं काम नाही आहे बरोबर पण आज तरी आज काही तरी आम्ही ते व्यवस्थितपणे करत खरंच त्या त्या विषयातील तज्ञ पण आपल्या त्या विषयातील तज्ञ आता साधारण म्हणजे आमच्याकडे पुस्तकं आहेत समजा चारशे नव्वद पुस्तक त्यांची आहेत तर आम्ही काय करतो की भांडाकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये खूप जुने ग्रंथ आहेत पाच हजार वर्ष तिथल्या कॉन्झर्वेटरना बोलवतो अच्छा कारण काय आहे की ते ब्रिटल झालेले असतात एसिडिक झालेले असतात पेपर त्यावेळेला ते डिएसिडिफिकेशन करणं ते व्यवस्थित प्रत्येक पेज काढून ते, ते बाइंड करून करणं हे खूप अनेक ग्रंथ डिजिटाईज पण केले जातात सगळेच ग्रंथ आमच्याकडचे आम्ही डिजिटाइज केलेले आहेत पीडीपी आणि जेपीजी फॉर्मॅटमध्ये केलेले आहेत कारण आम्ही कुणाला त्याला हात लावायला देत नाही बरोबर पण काय होतं की रिसर्च स्कॉलर जे बाहेरून येतात त्यांना वाचायला द्यायचं असेल तर मग आम्ही ते स्कॅन केलेले असेच त्यांना ते वाचायला वगैरे देतो हात लावायला देत नाही बरोबर याला जोडूनच एक प्रश्न मला विचारावा असं वाटतं की आधुनिक शास्त्रशुद्ध पद्धतीने वस्तू मांडण्याबद्दलचा विचार या सगळ्या संग्रहालयांमध्ये काय आहे काय पद्धतीने हे मांडलं जात तुम्ही म्हणाला आठ विभाग आहेत तुमचे हो हो म्हणजे संजीवनी ते जसं म्हणाल्या की त्याचं डीएसिडिफिकेशन करणं त्याच्यासाठी जॅपनीज टिश्यू पेपर किंवा बोर्ड नॉन एसिडिक माउंट माउंड ह्याचाही वापर केला जातो आणि प्रेक्षकांसमोर तुम्ही कसं जाता ह्याच्यामध्ये बॅक ऑफिस फंक्शन आणि फ्रंट ऑफिस फंक्शन ह्याच्यामध्ये वस्तूंचं प्रदर्शन ज्याला आपण डिस्प्ले म्हणतो किंवा सेफ लाइटिंग म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एलईडी लाईट्स वापरले तर एलईडी लाईट दे डू नॉट एमिट व्ही अल्ट्रा वायोलेट किंवा अतिनील किरण किंवा डिस्प्ले कॅश आतमध्ये ते टेम्परेचर बिल्डअप करत नाही कन्व्हेन्शनल लाईट सारखं वेगवेगळ्या रंगांमध्ये म्हणजे यूज अँड क्रोमा ते अवेलेबल असतात त्यामुळे आता नवीन तंत्रज्ञानानुसार तुम्ही जास्त आकर्षक डिस्प्ले करू शकता त्याचप्रमाणे बॅक ऑफिस फंक्शन हे महत्वाचं आहे म्हणजे डिजिटल डॉक्युमेंटेशन डिजिटल फोटोग्राफी म्हणजे वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरून ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टी एकत्रपणे जेव्हा तुम्ही व्यवस्थित पुढे चालू ठेवता तेव्हा ते संग्रहालय येणाऱ्या प्रेक्षक प्रेक्षकाला भावतं बरोबर की दररोज आम्हाला त्या प्रत्येक असं जे आम्ही चेंबर अशी समजा त्या hmm. रूम सारख्या आहेत hmm. आमच्याकडे ह्यांच्याकडे पण आहेत त्या ठिकाणची hmm. टेम्परेचर कंट्रोल असतं hmm. ह्युमिडिटी पण कंट्रोल्ड असते ती hmm. ठेवावी लागते hmm. म्हणजे काही काही वेळेला पावसाच्या दिवसात hmm. आम्हाला डिह्युमिडिफायर वापरावे लागतात hmm. म्हणजे हे सगळं शास्त्रशुद्ध hmm. करावं लागतं म्हणजे लोकांना दिसतं की हे काही नाही केलेलं आहे कसं पण तसं वेगळं पावसाळ्यात वेगळं संजीवन ते इंटरनेटमुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यातली अनेक संग्रहालय तुम्ही घरी बसून बघू शकता पण तरी वस्तू संग्रहालयातली गर्दी कमी झालेली आपल्याला दिसत नाही लोक आजही उत्साहानी संग्रहालय बघायला येतात वर्षभरामध्ये साधारण किती लोक तुमच्याकडे येतात दोघांनीही सांगितलं तरी आवडेल आमच्याकडे साधारण दिवसाचे काहीतरी एक दोनशे लोक असतात अच्छा दिवसाचे आणि ज्यावेळेला शाळेच्या ट्रिप असतात त्या मग हजारात असतात म्हणजे एकदम चार चार बसेस येऊन त्या गेल्या की दुसऱ्या म्हणजे त्या दोन महिन्यामध्ये एक दहा बारा हजार तरी ते होतात पण एरवी रेग्युलरली दोन अडीचशे लोक रोज असतात आणि काही प्रसंगी समजा चौदा एप्रिल आहे आमच्याकडे तेव्हा खूपच गर्दी किंवा सहा डिसेंबर त्यावेळेला बाबासाहेबांचे दर्शन घ्यायचं श्रद्धा श्रद्धास्थान आहे म्हणजे ते त्यावेळी हजारातून लोक असतात म्हणजे लाईन मध्ये असं उभं करून आणि करोना पूर्व काळ आणि करोना नंतरचा काळ ही दोन खरी मोठी आव्हानं होती चॅलेंज करोनाच्या दरम्यान संग्रहालय बंद असल्यामुळे सर्व संग्रहालयाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर बुडाले पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आमच्या इथे वर्षाला जर जा बघायला जाल तर साधारण एक लाख तीस हजार लोक संग्रहालयाला भेट देतात फक्त त्यातला एक मुद्दा असा आहे की पुणेकर नागरिक हे राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाचे प्रेक्षक किंवा व्हिजिटर्स त्या प्रमाणात नव्हेत अच्छा आमचं म्युझियम पाहायला बाहेर गावची लोक किंवा परदेशातली लोक येतात थोडस आमच्या इथे लोकेशन डिसएडव्हटेज म्हणजे ट्रॅफिक जॅम पार्किंगला जागा नसणं कोणी एकेकाळी पुणे दर्शनची बस अगदी म्युझियमच्या दारापर्यंत येत असेल पण आता तिथे टू व्हीलर आणणं पण अवघड बरोबर संजीवनी ते परदेशातली आणि भारतातल्या वस्तू संग्रहांची तुलना नेहमीच केली जाते आता डॉक्टर बाबासाहेबांचे विचार कृती त्यांनी केलेलं काम यांचं जतन आपल्या वस्तू संग्रहालयामध्ये केलंय तर त्याचं वेगळे पण तुम्ही काय अधोरेखित कराल एक म्हणजे आम्ही आता जे व्हर्च्युअल रियालिटी मध्ये काही गोष्टी करायची म्हणतोय उदाहरणार्थ आम्ही थ्री डी एक केलेलं आहे बरं त्यामुळं एक अट्रॅक्शन वाढलेलं आहे आणि बऱ्याच डिजिटल फॉर्मॅटमध्ये काही करता येते का तो एक आमचा प्रयत्न आहे म्हणजे आमच्या इथली प्रत्येक वस्तू जी आहे ती जशी काही आपल्याशी बोलते असं आम्ही एक ऍप तयार केले बाबासाहेब आंबेडकर ऍप तयार केले त्यामुळे काय की काहीतरी इंटरेस्टिंग केल्याशिवाय त्या व्हिजिटरला किंवा त्या त्याला अट्रॅक्टिव्ह पण वाटलं गेलं पाहिजे ना त्यामुळे जितकं आम्ही नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाही तोपर्यंत आमची म्युझियम आणखीन जास्त हे होणार नाही आणि म्युझियम पुढे पुढे जात पुढे जात वस्तू त्याच असणार आहेत पण त्याची मांडणी त्याची नवीन तंत्रज्ञान वापरणं हे करावं लागणार आहे त्यामुळे त्या प्रयोगातच आम्ही आहोत सध्या आणि ही सतत करत राहणार हे सतत करत राहणार थांबणं शक्य नाही सुदन एकट्या व्यक्तीने सांभाळता येईल असा खरोखर हा डोलारा नाहीच आहे आजच्या घडीला तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या कुठल्या आहेत माझी आई नेहमी म्हणायची mm. म्हणायची की संग्रहालय चालवणं mm. हे म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढल्यासारखा <laughs> <बोडले सार्के। laughs> प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावला mm. तर तुम्हाला प्रगती साध्य करता येईल आणि ह्याच्यामध्ये आय ऑलवेज फील टेक्नॉलॉजी अँड कल्चर मस्ट गो हँड इन हँड म्हणजे संजीवनीताई जसं म्हणाल्या की आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे mm. म्हणजे थ्री डी व्हर्च्युअल टूर असेल किंवा mm. ऑडिओ गाईड्स असतील ह्या रूपाने लाखो लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं hmm. मध्यंतरी जेव्हा आम्ही करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये hmm. पुण्यातले सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर hmm. यांनी संग्रहालयासाठी थ्री डी व्हर्च्युअल टूर स्पॉन्सर केली आणि ती लोकांपर्यंत उपलब्ध केली व्हॉट्सअपद्वारे तेव्हा आम्हाला असं वाटलं की पाच एकशे हजार लोक ती बघतील पण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की जगभरात बारा लाख लोकांनी ती व्हर्च्युअल टूर बघितली तेव्हा आम्हाला असंच वाटलं होतं जर संग्रहालय ऑनलाईन किंवा स्क्रीनवरच बघायला मिळालं तर म्युझियमच्या ता दारापर्यंत कोण येईल पण त्याचा उलटा परिणाम झाला की संग्रहालयाबद्दल त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली जसं mm. आपण पॅरिस टोकियो mm. जर्मनी इंग्लंड किंवा हे सगळ्या गोष्टी ऑस्ट्रेलिया ह्या टी व्हीवर mm. mm. बघतोच ना mm. स्वित्झर्लंड असेल पण mm. तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणं mm. ह्याच्यामध्ये एक वेगळं औत्सुक्य असतं mm. त्यामुळे तंत्रज्ञान हे संग्रहालयांना पुढे घेऊन जायला mm. हे मदतीच होणार आहे भविष्यात देखील बरोबर याला जोडूनच mm. मला असं सांग असं वाटतं की भारतातली जी दहा नॅशनल म्युझियम्स आहेत त्यांची जी साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू म्युझियम म्युझियम्स ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डॉट त्या साईटवर गेल्यानंतर त्याची लिंक आमच्या म्युझियमला दिली गेली आहे आणि त्याच्यामुळं त्या साईटवर गेलं तर कुठूनही आम्हाला आमचं म्युझियम बघता येतं जगभरातून बरोबर त्यामुळे जे बाहेरचे स्कॉलर्स आहेत ते खूप वेळेला चौकशी करतात की हे हे ही पत्र तुमच्याकडे आहेत का बाबासाहेबांची किंवा ह्या काही डॉक्युमेंट्स आम्हाला हव्या होत्या त्या तुमच्याकडे आहेत का कारण त्यांनी ते ह्या साईटवर जाऊन ते पाहिलेलं असतं बरोबर तर सिडॅक जे आहे त्यांनी ते जतनचं जे हे केलेलं आहे आमच्या त्याच्यातर्फे आम्हाला हे सगळ्यांच्या पर्यंत पोचता आलेलं आहे म्हणजे आणि अभ्यासकांना हे इथे उपलब्ध आहे माहिती झाली बरोबर बरोबर संग्रहालयाकडे सध्या चोवीस हजारहून अधिक वस्तूंचा संग्रह आहे आणि अकरा टक्के वस्तूच आम्ही प्रदर्शित करू शकलो आहे अच्छा तर बावधन येथे एक प्रचंड मोठं असं म्युझियम सिटी उभी करायसाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न चालू आहेत आणि ते जर आम्ही निर्माण करू शकलो तर संग्रहालयाची आणि पर्यायी संस्थापकांची कीर्ती जगात सर्वत्र पसरेल असा मला विश्वास वाटतो पुणे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने गेले आठवडाभर निरनिराळे कार्यक्रम आपण ऐकले असतील आपण ज्या वारशाच्या भक्कम पायावर उभे आहोत तो समजून घेण्यासाठी आपलं रोजचं जगणं आणि कलाईची सांगड घालण्यासाठी वस्तूसंग्रहालयाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा आमचा हा सा प्रयत्न होता आजच्या सप्ताह विशेषमध्ये आता मात्र इथेच थांबूया तुम्हा दोघांचेही पुन्हा एकदा आकाशवाणीच्या वतीने मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद